आणि आता पुढची बातमी आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट तसंच शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जाते. अशातच ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी तिसरा टीझर जारी करण्यात आलाय. या टीझरद्वारे सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधण्यात आलाय. ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार असून यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. खाल्या ताटात थुंकणारे असतात, काही जण पळून जाणारे असतात, शेपूट घालून बसणारे असतात, स्वार्थासाठी इमान विकणारे असतात, शत्रूंशी हात मिळवणारे असतात, खाल्या ताटात थुंकणारे असतात, खोट्यांपायी विकले जाणारे असतात, रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात, पण मर्द विकला जात नाही. या संदर्भात अधिक बोलूयात. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. नरेशजी, हा टीझर तुम्ही पाहिला असेलच सोशल मीडियावरती, सत्ताधाऱ्यांवरती म्हणजे तुमच्यावरती जोरदार टीका या टीझर मधून दसरा मेळाव्याच्या करण्यात आली आहे. हे बघा, अशा संदर्भात कायम टीका ही मंडळी करत असतात शिल्लक सेनेची. होणाऱ्या दसरा मेळाव्यात सुद्धा या व्यतिरिक्त आपल्याला काहीच दिसणार नाही, काहीच वेगळं ऐकायला मिळणार नाही. परंतु हिंदुत्वापासून खुर्ची करता पळून गेलेली ही मंडळी आहेत. आपल्याला खुर्ची मिळावी म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून पळून ही मंडळी गेलेली आहेत. त्यामुळे यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. या उलट बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा जो विचार आहे, तत्व आहे, जी भगवी पताका आहे, ती आम्ही हातात घेतलेली आहे. ज्या दसरा मेळाव्यातून शिवसेना प्रमुख काँग्रेसच्या विरुद्ध आवाज उचलायचे, ते आज काँग्रेसच्या विरोधात त्या दसरा मेळाव्यातून बोलणार आहेत का? जी जी, ठीक आहे, बघूयात. आता तुम्ही म्हणताय तसं दसरा मेळावा हा कसा होतो त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी या संदर्भात त्याबद्दल.